विद्यार्थी मित्रांनो आज आपण नव्या वर्गाच्या इंग्रजी विषयाच्या सेतू अभ्यास म्हणजे ब्रिज कोर्स अंतर्गत ऍक्टिव्हिटी सेव्हन कशी सोडवायची ते बघणार आहोत ऍक्टिव्हिटी सेव्हन लर्निंग आउटकम्स और कम्पिटन्सी स्टेटमेंट लिसन अटेंटिव्हली टू अ व्हरायटी ऑफ प्रोग्रॅम क्रिकेट कॉमेंट्री विविध कार्यक्रम ऐकणे यामध्ये क्रिकेटचे समालोचन म्हणजे कॉमेंट्री ऐकणे विद्यार्थी मित्रांनो ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला स्वतःला सोडवायची आहे ती कशी सोडवणार बघा तुमच्याकडे टीव्ही मोबाईल्स उपलब्ध आहेत व्हीवर एखादी क्रिकेट मॅच लाईव्ह बघा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये यूट्यूबवर जाऊन अगोदर झालेली एखादी क्रिकेट मॅच काळजीपूर्वक बघा व त्या क्रिकेट मॅचला अनुसरून आपल्याला या ठिकाणी काही प्रश्न दिले आहेत त्या प्रश्नांची समर्पक उत्तरे लिहा शक्य असेल तर क्रिकेट मॅचची स्क्रिप्ट तयार करा मॅचचा आनंद घेत असताना तेथील वातावरण शांत ठेवा मॅच काळजीपूर्वक पाहून किंवा ऐकून त्यामधील महत्वाचे ठळक मुद्द्यांना आवश्यक वाटल्यास त्यांच्या नोंदी घ्या लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला तुमच्या सोयीनुसार रेडिओ किंवा व्हीवरून कॉमेंट्री ऐकायची आहे किंवा पाहायची आहे ही मॅच पाहणे झाल्यानंतर खाली सॉल ऍक्टिव्हिटी ऑर डेमो मध्ये विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत सॉल ऍक्टिव्हिटी ऑर डेमो अँसर इन वन वर्ड नंबर वन हु इज गिव्हिंग कॉमेंट्री मॅचचे समालोचन कोण देत आहे यामध्ये जे कॉमेंट्रेटर आपल्याला कॉमेंट्री देत असतील त्यांचे नाव या ठिकाणी आपल्याला लिहावे लागणार आहे साधारणतः टीव्हीवर क्रिकेटमधून निवृत्त झालेले जे माजी क्रिकेटर हे कॉमेंट्री देत असतात तुम्ही पाहिलेल्या मॅचचे समालोचन जे करत असतील त्यांचे नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे नंबर टू विच टू टीम्स आर प्लेईंग कोणते दोन कोणते दोन संघ आहेत उत्तरामध्ये खेळत असलेल्या दोन संघांच्या देशांची नावे तुम्हाला या ठिकाणी लिहावी लागतील नंबर थ्री हुज बॅटिंग इज गोईंग ऑन कोणाची बॅटिंग चालू आहे कोणता संघ फलंदाजी करीत आहे यामध्ये ज्या संघाचे खेळाडू बॅटिंग आहेत त्या संघाचे नाव या ठिकाणी तुम्हाला लिहिणे अपेक्षित आहे प्रॅक्टिसमध्ये तुम्ही आणखी वेगवेगळ्या संघांच्या क्रिकेट मॅचची कॉमेंट्री ऐकू शकता सोबतच एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी और पॅरल ऍक्टिव्हिटी और रिफोर्समेंटमध्ये रेडिओवरील कॉमेंट्री ऐकू शकता आता मध्ये बघा हु विन द मॅच विथ हाऊ मेनी विकेट्स अँड रन्स आता तुम्ही पूर्ण कॉमेंट्री पाहिल्यानंतर किंवा पूर्ण मॅच पाहिल्यानंतर पूर्ण कॉमेंट्री ऐकल्यानंतर तुम्हाला इव्हॅल्युएशन मध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल लिहावं लागेल आता मध्ये तुम्ही जी मॅच पाहिली आहे त्या मॅच मध्ये विनर कोण ठरले कोणता संघ जिंकला व किती विकेट्स म्हणजे किती गडी राखून जिंकला किती रनांनी जिंकला हे यामध्ये तुम्हाला लिहायचे आहे माय टेक अवे और टुडे आय मध्ये आज आपण काय शिकलो बघा वी शुड कीप सायलेन्स ऍट द टाइम ऑफ लिसनिंग ऐकताना आपण शांत वातावरण ठेवले पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने मी ही ऍक्टिव्हिटी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू मित्रांना शेअर करा अजूनपर्यंत माझ्या एसआर इंग्लिश क्लास चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर या व्हिडिओच्या खालच्या बाजूला लाल रंगामध्ये दिसणाऱ्या सबस्क्राईब अक्षरांना स्पर्श करून चॅनेलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज सहज आपल्या मोबाईल फोनवर मिळवा थँक्यू